झी 24 तास एक पाऊल पुढे. 7 एप्रिलला जळगावमधल्या सागर पार्कवर होणाऱ्या राज यांच्या सभेकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. कारण भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंच्या जिल्ह्यातच ही सभा होतीये, त्यामुळे खडसे आणि इतर कुणाकुणाचा राज समाचार घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. आमची लोक तसे नाहीये किंवा आम्ही तसे नाही हो, सकाळी बोलायचं आणि संध्याकाळी सेटलमेंट नाही करत. आम्ही शेती करणारा माणूस आहे, शेतकरीच आहे. असे सेटलमेंट करायचे उद्योग जर केले असते तर आतापर्यंत कोहिनूर मिलची जागा माझ्या नावावर झाली असती. अधिवेशनाच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंमध्ये असं द्वंद्व रंगलं होतं. राज्याच्या दौऱ्यातल्या 3रा टप्प्यात राज आता विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंच्या जिल्ह्यात सभा घेत आहेत. जळगावातल्या पतसंस्था घोटाळ्यावरूनही खडसेंवर आरोप झालेत. मनसेच्या आमदारांना सभागृहामध्ये बोलण्यास मनाई केली जाते असा मुद्दा काढून काही आमदारांनी राज ठाकरेंकडे केलेली तक्रार आणि त्या तक्रारीनंतर राज ठाकरे यांनी खडसे यांच्यावर केलेला सेटलमेंटचा आरोप, यामुळे खडसे हेच जळगावच्या सभेचे टार्गेट असतील. 7 एप्रिलला जळगावातल्या जाहीर सभेत खडसेंवर राज निशाणा साधतात का हे पाहावं लागेल. झी 24 तास साठी विकास भदाणे, जळगाव. झी 24 तास एक पाऊल पुढे.